अजाणते पणे केव्हा माता घाली बालगुटी, अजाणते पणे केव्हा माता घाली बालगुटी, बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी। छंद जाणते पणेचा, छंद जाणते पणेचा तीर्थे काव्याची धुंडली, कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली, देववाणी तले ओज शीतळले माझ्या ओठी, देववाणी तले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी। झंकारल्या कंठवीणा, झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याला सूर, झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याला सूर, भाव माधुर्याला आला महाराष्ट्री महापूर। चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता, मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड। स्वतःच्या गीतरामायणाविषयी हे काव्यमय मनोगत खुद्द गदी मडुळकरांचंच आहे। सुरुवातीच्या एका गीतरामायणाच्या महोत्सवात त्यांनी ते पत्ररूपाने पाठवलं होतं। कविश्रेष्ठ गदी मडुळकरांचे शब्द आणि सुधीर फडक्यांचे स्वर यांचा संयोग म्हणजे एक अवर्णनीय असा भाग्ययोगच। मराठी भावसंगीताच्या एका युगावर या संयोगाने एक लखलखता सुवर्णकळस चढवला आणि तो म्हणजे गीत रामायण। साक्षात वाल्मिकी रामायणापासूनची भारतीय काव्यपरंपरा आणि अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक, शब्दस्वरातून झंकारणारा प्रसाद आणि काळजाच्या गाभ्याला हात घालणारं भावपूर्ण गायन, ह्यामुळे गीतरामायण ही केवळ कलाकृती राहिली नाही तर मराठी सांस्कृतिक जीवनाचा तो एक अनमोल असा ठेवा झाला। गीतरामायण चिरंजीव झालं आणि त्याचबरोबर त्याचे कर्तेही। कोणीही लहान थोर व्यक्ती या दोघांविषयी बोलायला लागली तरी गीतरामायणाच्या उल्लेखाखेरीज त्या बोलण्याला पूर्णत्व येतच नाही। त्यांच्या आयुष्यात म्हणजे न विसरण्यासारखं म्हणजे एक गीतरामायण। माडगूळकरनी तितक्याच जाणीवपूर्वक लिहिली, अत्यंत आकर्षक असं त्यांनी साहित्य जोडलं आणि तेवढेच जोरदार बाबूजींनी चाली बसवल्या, त्याच्यामुळे गीतरामायण म्हणजे अजरामर आहे। गीतरामायण काय करून ठेवलं एकाहून एक गाणी आणि किती विचित्र सगळी तह्या आहेत। गीतरामायणातल्या चाली ह्या संपूर्णपणे बहुतेक प्रत्येक गीत हे एखाद्या रागावर बेस केलेलं असायचं, परंतु त्याच्यातसुद्धा त्यांनी इतकं वैविध्य आणलेलं होतं त्या ते सगळं करताना, कुठेही त्यांनी त्या रागाला राग त्याच्या ह्याच्यावर हवी होईल असं केलं असा कधी त्यांनी त्यांच्या स्वररचनेत दिसणार नाही तुम्हाला। त्यातली एक गोष्ट मला आठवते, गीतरामायणाचा कार्यक्रम ब्राह्मण सहायक संघामध्ये, म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याच्याबरोबर समोर, मी माझी गॅलरी झोपायची जागा, आणि मी झोपल्यानंतर तुम्हाला माहिती आहे झोपल्यानंतर कोणी मध्ये जागं केलं आपल्याला तर राग येतो, पण मला जो जागा मी झालो थोडासा अंधू, तो स्वय श्री रामप्रभू ऐकती कुशल व रामायण गाती या ओळी सुरू झाल्या आणि मी झोपू शकलो नाही लक्षात घ्या, आणि त्यामुळे मला कोणीतरी झोप आपली चिडवली उडवली याचा राग नाही आला, उलट ते जे शब्द आणि ते सूर एकत्र येत होते ते मला आलिंगन देत होते आणि ते आलिंगन नकोसं वाटत नव्हतं। स्वय श्री राम प्रभु ऐकति, स्वय श्री राम प्रभु ऐकति, कुशल रघुराया से पुत्र सांगती
चरित पिता से पुत्र सांगती चरित पिता से ज्योति ने तेजा की आरती ज्योति ने तेजा की आरती कुशल दशरथा घे पायसदान दशरथा घे पायसदान प्रकट जानो तुझा यत्नी मी प्रकट जानो हा माझा सन्मान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 निरोप कसला तेरा राघव तेथे सीता
नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू श्री रामा से राम गातया श्री रामा ला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी या हिथे लक्ष्मणा बांध कुटी या तिथे लक्ष्मणा बांध कुटी या मंदाकिनीचा तट निकटी या मंदाकिनीचा तट निकटी या तिथे लक्ष्मणा बांध कुटी या तिथे लक्ष्मणा बांध कुटी Thank you.
लीला देव हो कथा राम लीला भूवरे रावण वध सारा भूवरे रावण वध सारा देव हो कथा राम लीला देव हो कथा राम लीला भूवरे रावण वध सारा किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते लीनते चारुते सीते लीनते चारुते सीते मी केले निज कार्यासी मी केले निज कार्यासी दश दिशा मोकळासी नच माग अनु मजसी सखी सरले ते दोघा मधले नाते लीनते चारुते सीते लीनते चारुते सीते लीनते चार रघुराजाच्या नगरी जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण गा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या
आशा श्रीरामार्पण अवज्ञा आशा श्रीरामार्पण श्रीराम श्रीराम श्रीराम।